आज रवींद्र भवन बायणाचो चेअरमॅन म्हणून म्हणजे व्हाईस चेअरमॅन डॉक्टर धर्मेंद्र प्रभुदेसाय सगळे मेंबर आमकां एक आनंदाची गोष्ट सगळ्यांक सांगपाची आसा म्हणजे आमचे हांगा रवींद्र भवनान जे मेन ऑडिटोरियम आसा स्वतंत्रवीर सावरकर तेजे ए सी प्लांट चे काम मोठ्या पद्धतीन चालू आसा. साधारणतः एक म्हयन्या देड म्हयन्या भितर काम जातले आनी स्वतंत्रवीर सावरकर ऑडिटोरियम चालू जातलो. पूण आयज विशेष सांगपाचे म्हटल्यार हे जे मिनी थिएटर म्हणून आसा रवींद्र भवनान जेची कॅपेसिटी 170 सिटर आसा वीथ वेल इक्विप्ड वीथ साऊंड आसा तेजे आमी 13 डिसेंबराक म्हणजे परवां मनोहर पर्रीकर सभागृह म्हणून हे नामकरण आमी करता आनी आमकां अत्यंत आनंद जाता की मनोहरभाईचे नाव हेका दिवप. एका विशेषता अशी आसा की आमी वास्कोकार मुरगांवकार किंवा बायणाकार म्हणून एक टायम असो असलो की त्या वेळाचेर आमकां लज दिसताले. कोण लोक खूब जण बायणा म्हणून सांगपाक लजताले. पूण आयज प्राउड फिलींग आसा की मनोहरभाई जावं ती कोर्टाची ऑर्डर पूण एक पॉलिटिकल वील दाखयलें. मनोहरभाई जेन्ना मुख्यमंत्री आसले गोंय राज्याचे पॉलिटिकल आनी एडमिनिस्ट्रेटीव वील कडेन आयले आनी हांगासरली बायणा रेड लायट एरिया ती गेली आनी त्या जाग्याचेर येदी मोठी वास्तू आज उबी रावल्या आनी त्या वास्तून मनोहरभाई पर्रीकर सभागृह हें नांव दिवप आमकां एक प्राउड फिलींग आसा आमच्या कंप्लीट आमच्या बोर्डाक आमच्या सगळ्या मेंबरांक. आनी हे 13 तारखेक तेंच्या 68व्या वाडदिवसा निमित्तान आमी तें नामकरण करता सांजेच्या 6:30 वरांचेर. तेका उपस्थित आसलेले आमचे गोंय राज्याचे प्रोटोकॉल पंचायत इंडस्ट्री मिनिस्टर श्री मोहन मोविन गुदिनो, मुरगांवचे माननीय आमदार श्री संकल्प आमोणकर, वास्कोचे माननीय आमदार एस जी पी डी चेअरमॅन दाजी साळकर आनी त्या वेळाचेर एक टॉक आसतले, ए टॉक ऑन लायफ ऑफ मनोहर पर्रीकर. हे टॉक दिवपा खातीर श्री दत्तेश परुळेकर हांकां आमी आफयल्ले आसा. तुमकां सगळ्यांक आमंत्रण आसा की तुमी सगळ्यांनी येवचे आनी मनोहरभाईक एक आर्गां ओंपची. मनोहरभाई सुद्दां आज खूश आसतले की आयज जे आपूण ज्या जाग्याचेर बायणा रेड लायट एरिया काडली आनी त्या जाग्याचे इतले बरे येता. हे आमचे रवींद्र भवन एक कलेचे स्थान आसा. हांगा हार्मोनियम, तबला, किबोर्ड, वोकल अशे अनेक क्लासीस चलता, अनेक कार्यक्रम आसता हांगासर आनी त्या जाग्याचेर मनोहरभाई पर्रीकराचे आज आमी नांव दिता. तुमकां सगळ्यांक आमंत्रण. देव बरें करूं. वंदे मातरम.